राज्यात नव्यानं स्थापन झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार केव्हाही कोसळू शकतं असं भाकीत वर्तवतानाच मध्यावधी निवडणुकांसाठी तयार रहा असा संदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक झाली त्यावेळी शरद पवार यांनी राज्यातील सद्यस्थिती नवीन शिंदे फडणवीस सरकार यावर भाष्य केलं तेव्हा त्यांनी मध्यावधी निवडणुका होतील असं म्हटलंय. शरद पवार यांनी दोन मुख्य कारणांमुळे शिंदे सरकार कोसळेल असं मत व्यक्त केलंय. यापैकी पहिल्या कारणाबाबत बोलताना पवार यांनी शिंदे गटाच्या नाराजीबद्दल भाष्य केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेना आमदारांचा मोठा गट गेला असला तरी त्यांच्यात सर्व आलबेल नाही. अंतर्गत नाराजी सुरू झालीय. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील काही आमदारांना मंत्रिपद मिळेल पण अनेकांना मंत्रिपदाची संधी मिळणार नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील अंतर्गत नाराजी वाढेल त्यातून एकनाथ शिंदे यांचं सरकार कधीही कोसळू शकतं असं भाकीत शरद पवार यांनी वर्तवलंय. तर दुसऱ्या कारणाबाबत बोलताना पवार यांनी भाजपच्या गटामध्ये देखील देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद न मिळता उपमुख्यमंत्री पद मिळाल्यानं नाराजी असल्याचं म्हटलंय. भाजपचा मुख्यमंत्री न झाल्याने भाजपच्या आमदारांनाही शिंदे फडणवीस सरकार हे आपलं वाटत नाही त्याचा परिणाम या सरकारच्या स्थैर्यावर होणार आहे असंही शरद पवार यांनी म्हटलंय. ही सर्व राजकीय परिस्थिती पाहता शिंदे सरकार कोसळल्यानंतर विधानसभेची निवडणूक होऊ शकते त्यामुळे मध्यावधी निवडणुकीसाठी तयार रहा असा संदेश शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.